गेल्या 48 तासात देशाने एकूण 7 वाघ गमावलेत. विदर्भात झालेल्या विविध घटनांमध्ये 7 वाघांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यापैकी काही वाघांच्या मृत्यूंना वनविभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचं पुढे आलंय. रविवारी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात एका जखमी वाघाचा उपचाराविना मृत्यू झाला, तर सोमवारी नागभीड तालुक्यातील गंगासागर हेटी भागातील जंगलात बछडा वाघिणीपासून दूर झाल्यानं एकटाच आढळला होता. तर अशक्त झालेल्या बछड्याला चंद्रपूर शहरालगत असलेल्या वनविभागाच्या प्राथमिक शुश्रूषा केंद्रात दाखल करण्यात आलं होतं. तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीत त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारांदरम्यान या बछड्याचा मृत्यू झाला. पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कोलित माराजवळ पेंच नदीत 24 फेब्रुवारीला एक वाघ मृतावस्थेत आढळला, तर गोरेवाड्यात वन्य प्राणी बचाव केंद्रात एका वाघिणीनं तिची 4 पिल्लं गमावली आहेत. आणि एकूणच या संदर्भात अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, थेट जाऊयात त्यांच्याकडे. अमर, 48 तासात 7 वाघांचा मृत्यू, अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बाब आहे. नेमकं काय कारण आहे या वाघांच्या मृत्यू पाठीमागे, कोण जबाबदार याला? वेगवेगळे कारण आहे प्रत्येक मृत्यूमागे, कारण की चंद्रपूरमध्ये एक वाघ जेव्हा उपचाराभावी म्हणजे वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे निष्काळजीपणामुळे मृत्यू पावतो, तर दुसरीकडे एक घटना जी परत एक उघडकीस आली आहे, गोरेगाडा रेस्क्यू सेंटरमधील नागपूरजवळच्या तिथे ली नावाची एक जी वाघीण होती, तिने 4 बछड्यांना जन्म दिला होता. या वाघिणीचा पाळणा आलावा म्हणून तिथल्या रेस्क्यू सेंटरमधल्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा प्रचंड मेहनत घेतली होती, पण कुठेतरी एक निष्काळजीपणा थोडासा म्हणावा किंवा निर्णय घेण्याची क्षमता त्यांची चुकली आणि त्यामुळे त्या वाघिणीचे सुद्धा 4 बछडे गेलेले आहे. आणि अजून एक घटना, 2 दिवसांपूर्वी नागपूरच्या पेंच जवळील कोलिम तारा इथे घडलेली एका वाघाचा मृतदेह आढळला, त्यानंतर हा मृतदेह होता तो 3 दिवसांपासून तिथेच पडून होता, त्यामुळे व्याघ्र संवर्धनासाठी वन विभागाचे कर्मचारी किती दुर्लक्ष करतात हेच त्याच्यातून दिसून येतं. कारण की या वाघाचा जो मृत्यू आहे तो मगरीने त्याच्यावर केलेल्या हल्ल्यामुळे झाल्याचं दिसून आलं, आणि त्यानंतर त्याचा मृतदेह एका ठिकाणी 3 दिवस पडून होता, त्यामुळे याबाबत किती निष्काळजीपणा वन विभागाकडून करण्यात आला हे सुद्धा अधोरेखित येतं. पण गेल्या काही 2 ते 3 दिवसात जवळपास 7 वाघ महाराष्ट्रातले राज्यातील गमावलेले आहे, एवढं मात्र नक्की. नक्कीच अमर, तर एकूणच सगळीकडे आपण बघतोय की वाघांच्या वाचवण्यासाठी सगळीकडे अशा प्रकारे अभियान चालू असताना अशा प्रकारे 7 वाघांचा मृत्यू, अत्यंत गंभीर अशी बाब आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि वन विभागानं याची गंभीर दखल घेऊन यावर कारवाई होणं गरजेचं आहे. धन्यवाद अमर. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.